अमरावती पदवीधर मतदार संघाचं प्रतिनिधित्व करणारे आमदार आणि राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी विधिमंडळ कामकाजाबाबतच्या आपल्या प्रगती पुस्तकात खोटी माहिती दिल्याचा आरोप काँग्रेसनं केला. रणजित पाटील यंदा अमरावती पदवीधर मतदार संघातून दुसऱ्यांदा निवडणूक लढवतायत. रणजित पाटील यांनी आपल्या 6 वर्षांच्या कार्यकाळात कुठलीच विशेष कामगिरी केली नसल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय. तसे पुरावेच काँग्रेसनं पत्रकार परिषदेत सादर केले. दरम्यान रणजित पाटील यांनी हे आरोप फेटाळून लावलेत. त्यांनी जे प्रगती पुस्तक छापलेलं आहे त्या प्रगती पुस्तकामध्ये विधानसभेमध्ये विचारलेल्या प्रश्नांची जी यादी दिलेली आहे आणि त्यात हे प्रश्न विचारले असं त्यांनी जे म्हटलेलं आहे त्या रेकॉर्डवरच्या प्रश्नावर कुठेही विधान परिषदेमध्ये कोणतीही चर्चा झाली नाही हे विधानसभेच्या रेकॉर्डवरून मी काढून ते काय तिथं ॲक्च्युली त्या प्रश्नाची काय परिस्थिती आहे हे पूर्ण लेखी आज पत्रकार परिषदेमध्ये दिलं. दरवर्षी पदवीधर आमदार म्हणून कर्तव्य आणि जबाबदारी म्हणून माझा लेख अहवाल प्रसिद्ध करणार त्यासोबत केलेल्या कामाचं आणि करणाऱ्या जे करणार आहे त्या कामाचं सुद्धा पुढचं सगळं अगदी दरवर्षी आपल्या एका शिक्षक दिनाच्या दिवशी आम्ही दिलेलं आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.